आपण ओव्हर प्रॉब्लेम मधला हा तिसरा व्हिडिओ पाहतोय. बाळांनो यामध्ये भाग पाडले आहेत आपण, आणि त्या भागामध्ये आपण त्याच्या अगोदर बघितलं नंबर सिस्टम बद्दल, नंबर चे असणारे प्रॉब्लेम बघितले, एज च्या संबंधी असणारे प्रॉब्लेम बघितले, ज्योमेट्रिक क्वेश्चन बघितले. हा फोर्थ व्हिडिओ, सॉरी थ्री नाही फोर्थ व्हिडिओ. आता हा चौथा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये जरा थोडस तुम्ही म्हणाल सर इतका वेळ का लावला जातोय, त्याच्या प्रमुख कारण असे की त्याचं विश्लेषण उदाहरणांचं करता येणं गरजेचं आहे, आणि ह्यामध्ये आपण पाहणार आहोत. आता काय पाहणार आहोत तर डिस्टन्स, टाइम आणि स्पीड या तीन ज्या क्वांटिटी, या तीन ज्या राशी आहेत, या तीन राशींच्या मधलं रिलेशन संबंधी असणारी जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण आज पाहणार आहोत. ही खूप महत्वाची उदाहरणं आहेत. आता बाळांनो ह्याचे जरा थोडेसे फॉर्म्युले आपल्याला बघूया. आता स्पीडचं युनिट, स्पीड तुम्ही जर कधी गाडी चालवली असेल किंवा गाडीचा जो मीटर रिडिंग असतं, स्पीडचं मीटर रिडिंग असतो, तो मीटर असतो, त्याच्यामध्ये जर बघितलं तर स्पीडचं युनिट जे आहे ते स्पीड म्हणजे वेग, वेगाचं एकक जे आहे ते वेग काय आहे तर डिस्टन्स, आपण त्याला इन शॉर्ट म्हणणार आहे डी, आणि अपॉन अपॉन टाइम मीन्स त्याचं युनिट आहे किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर, किलोमीटर प्रति तास. आता किलोमीटर हे जे एकक आहे ते अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे किलो डिस्टन्स येणार न्यूमरेटरला, डिस्टन्स अपॉन आवर म्हणजे आपण वेळ मोजतो, डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण डी अपॉन टी म्हणणार आहे. म्हणजे स्पीड काढायचं जे युनिट तुमचा फॉर्म्युला आहे, वेग काढण्याचा फॉर्म्युला आहे काय आहे तर डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे काय वेग बरोबर अंतर भागिले वेळ. बरोबर आहे. आता बघा ह्या तीन क्वांटिटी पैकी कोणत्याही दोन क्वांटिटी माहीत असतील तर एक क्वांटिटी शोधता येऊ शकते. आता इथे मी स्पीड वेग काढण्यासाठी हे युनिट वापरलं. आता मला जर डिस्टन्स काढायचं असेल तर ते कसं होईल, डिस्टन्स काढण्यासाठी हे टाइम जो आहे म्हणजे डिस्टन्सला टाइम डिवाइड केलेला आहे, टाइम जो डिनॉमिनेटर आहे तो जर लेफ्ट साईडला घेतला तर बरोबर आहे, तो न्यूमरेटरला येणार म्हणजे गुणाकार सोपा येईल. म्हणजे इथं फॉर्म्युला हाच फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीने वापरता येऊ शकतो डिस्टन्स काढण्यासाठी, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम, स्पीड इंटू टाइम म्हणजे काय अंतर बरोबर वेग गुणिले वेग. बरोबर आहे. आता तिसरं, आता इथं पहिला भाग काढला आपण स्पीड काढणार, डिस्टन्स काढणार, आता टाइम काढायचा. टाइम जर काढायचा असेल तर कसा करावा लागेल, बरोबर आहे, हे टाइम काढायचंय मला, वेळ काढायचा आहे, हा स्पीड भागाकाराच्या स्वरूप गुणाकाराच्या स्वरूपात इकडे येईल, भागाकाराच्या स्वरूपात म्हणजे टाइम इक्वल टू, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. या तीन सूत्रांचा वापर करून, म्हणजे कसं तीन तिन्ही सूत्र एकदम वापरायची का नाही, जसं आपणाला जी माहिती दिली असेल त्या उदाहरणामध्ये, त्या उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीवर आधारित त्यामधलं कुठलं सूत्र सुटेबल होतंय आणि इक्वेशन तयार करता येतं हे पाहून आपण समीकरण तयार करणार आहोत. तर यामध्ये हा तीनही सूत्र सुरुवातीला लिहून घ्या, बरोबर आहे. आता तर नंतर आपण एक एक उदाहरण करणार आहोत, ते म्हणजे काय तर पहिलं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं जे उदाहरण आहे बघा काय सांगितलंय तर प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं क्वेश्चन नंबर 6 आहे बघा, प्रॅक्टिस सेट 1.5 क्वेश्चन नंबर 6. आता काय मी वाचून दाखवतो, तुमच्यावरती पुस्तकात उदाहरण आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. 1900 किलोमीटर अंतराच्या म्हणजे जो प्रवास विशालनं केलेला
तो 1900 अंतरापैकी विशालन काही अंतर बसन पार केलं तर काही अंतर विमानानं पार केलेलं आहे. बस ट्रॅव्हल्स विथ एव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे जर बसचा वेग ताशी 60 किलोमीटर असेल अँड एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर आणि विमानाचा वेग ताशी 700 किलोमीटर प्रति तास असेल अँड इट टेक्स 5 आवर्स टू कंप्लीट दी जर्नी. आणि हा 1900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला 5 तास जर लागत असतील तर काय सांगितले बघा, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर विशालनं बसनं किती अंतर पार केले हे करायला सांगितले. बघा काय झाले, एकूण प्रवास आहे तो 1900, तुम्ही लिहून घ्या उदाहरण पुस्तकामध्ये. एकूण प्रवास जो आहे तो 1900 किलोमीटर आहे. 1900 किलोमीटर अंतरापैकी काही अंतर जे ते विशाल बसनं पार केलेलं आहे, म्हणजे बसनं त्यातला 1900 किलोमीटर पैकी प्रवास केलेला आहे. तर उरलेलं जे अंतर आहे ते उरलेलं अंतर त्यानं हे विमानानं प्रवास केलेला आहे. ह्या बसचा जो वेग आहे, तो बसचा वेग ताशी 60 किलोमीटर आहे, तर विमानाचा वेग ताशी सरासरी ताशी 700 किलोमीटर आहे. आणि हे पूर्ण अंतर पार करण्यासाठी त्याला 5 तास वेळ लागलेला आहे. आता बघा, तुम्ही मला सांगा की इथं जरा थोडस आपण जरा थोडासा भाग जर बघितला, आपण एक आकृती काढूया बघा. इथं मी थोडीशी आकृती काढतो म्हणजे इक्वेशन तयार करायला सोपं जाईल आपल्याला. एक इक्वेशन इथं ए या ठिकाणी विशाल आहे आणि बी या ठिकाणी तो पोहोचतोय. ए आणि बी या दोन ठिकाणांमधलं अंतर आहे ते 1900 किलोमीटर आहे, बरोबर आहे. आता आपल्याला शोधायला काय सांगितलंय, तर बसनं अंतर किती पार केलं, हे शोधायला सांगितलंय. आपण असं कळी करूया की ए या ठिकाणापासून सी या ठिकाणापर्यंत विशाल बसनं गेलेलं आहे. कशानं गेलेलं आहे, बसनं गेलेलं आहे. आणि सी या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत विशाल हा एरोप्लेन म्हणजे विमानानं गेलेला आहे. समजा बसनं गेलेलं अंतर जो आहे, पार केलेलं अंतर जर एक्स असेल आणि विमानानं पार केलेलं अंतर जर वाय असेल, तर ए सी अधिक सी डी म्हणजे ए बी तयार होणार आहे. म्हणजे पहिलं इक्वेशन आपल्याला मिळेल एक्स प्लस वाय इक्वल टू 1900. कळतंय का, इथं सुरुवातीला विशाल आहे, इथपर्यंत हे काय आहे, हा प्रवास आहे तो बसचा आहे. हा कशाचा आहे, एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजे बाळानं काय आहे, विमान. विमानानं हा प्रवास केलेला आहे. बसनं त्यानं एक्स किलोमीटर प्रवास केला आणि वाय किलोमीटर विमानानं प्रवास केलेला आहे एरोप्लेननं. हे दोन्ही अंतर एकत्र जर केली तर किती येत आहे, 1900 किलो. म्हणून आपण इथं सुरुवातीला मानूया लेट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इक्वल टू एक्स किलोमीटर. समजा बसने प्रवास केलेले अंतर, बरोबर किती आहे, एक्स किलोमीटर. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन विमानाने प्रवास केलेले अंतर, बरोबर वाय किलोमीटर. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार
काही हे x किलोमीटर हे अंतर बसने पार केलेले एरोप्लेनने पार केलेले y किलोमीटर आणि हे दोन्ही अंतर एकत्र केली तर एकूण अंतर होते x 1900 म्हणजे x अधिक y बरोबर 1900 हे झालं पहिले इक्वेशन समजलं का पहिले इक्वेशन आता दुसरी राशी ही दिलेली आहे आता त्यांचं स्पीड दिलेले आहे बसचं स्पीड दिलेले आहे बरोबर आहे आता बसने x किलोमीटर अंतर पार केले बसने किती अंतर पार केले x किलोमीटर अंतर पार केले पण बसने त्यांनो किती वेळ प्रवास केला हे माहित जर असेल बरोबर आहे बसने त्यांनो किती वेळ प्रवास केला हे जर माहित असेल आणि विमानाने त्यांनो किती वेळ प्रवास केला हे जर माहित असेल तर ह्या दोन्ही वेळांची बेरीज म्हणजे एकूण लागलेला प्रवासास वेळ म्हणजे किती आहे 5 तासाचा मग आपल्याला माहित आहे की टाइम काढायचा फॉर्म्युला टाइम इक्वल टू डिस्टेंस अपॉन स्पीड म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग बरोबर आहे मग आता मला सांगा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन दुसरी अट आहे आता दुसरी अटीत आपण असं म्हणूया दुसऱ्या अटीनुसार काय म्हणूया बघा इथं आपण थोडक्यात म्हणूया टाइम फॉर बस आपण हे समजण्यासाठी म्हणतोय बस साठीचा वेळ अधिक टाइम फॉर एरोप्लेन हे का सांगतोय बाळांनो म्हणजे अधिक विमानासाठीचा वेळ त्यावेळी एकूण किती होत आहे एकूण वेळ होतोय 5 तास किती वेळ होतोय एकूण 5 तास आता बससाठी लागलेला वेळ जो आहे त्यासाठी आपल्याला बसनं पार केलेला अंतर घ्यावं लागेल बसनं किती अंतर केलेलं आहे कारण वेळ काढण्यासाठी सूत्र आहे वेळ बरोबर अंतर छेद वेग डिस्टन्स अपॉन स्पीड मग बसचा जो अंतर आहे ते x किलोमीटर आहे बससाठीचं अंतर x किलोमीटर आता त्याला डिवाइड करताना बसच्याच स्पीडने डिवाइड करायला पाहिजे बसच्याच वेगाने डिवाइड केलं पाहिजे म्हणून बसचा वेग किती आहे तर बसचा वेग 7 आहे बरोबर आहे ना म्हणजे बससाठी लागलेला वेळ किती असणार आहे 1/7 अधिक विमानाने किती अंतर पार केलं वाय बरोबर आहे वाय भागिले विमानाचा वेग किती 700 त्यावेळी हे दोन्ही वेळ मिळून किती वेळ झाला 5 तास झाला बघा म्हणजे इथं जर वेळेच्या बाबत गेली तर हे येणार 1/7 आणि हे येणार 1/700 आणि या दोन्ही वेळेची बेरीज किती येणार आहे 5 तास येणार आता बघा हे सॉल्व करायचंय 7 आणि 700 यांचा जर एलसीएम काढला तर काय एलसीएम येईल बघा लसाई करावा लागेल 7 आणि 700 मग काय येईल तर बघूया आपण तुम्हाला लसाई पर्यंत काढून दाखवतो कसा काढायचा इथं आता एकदम लहान संख्येनं भागत नाही मी 10 भागल्या 10 इथं 6 येईल इथं 70 येईल परत इथं 2 येईल 3 35 येईल आता इथं 3 आणि 35 मध्ये 52 फॅक्टर नाही म्हणून 3 आणि इथं येईल 35 तसंच घेतो मी बघा आता मग ह्याचा काय झाला लसावी काय झाला एलसीएम किती आला बघा एलसीएम बरोबर 10 × 2 × 3 × 35 35 × 2 = 70 × 7 = 700 गुणिले 3 म्हणजे किती आलं 2100 बरोबर आहे म्हणजे ह्याचा एलसीएम आला 2100 बरोबर आहे आता ह्याचा डिनोमिनेटर आहे 7 आता 7 कुठं आलं बघा 10 × 20 = 7 म्हणजे हे 7 आलं म्हणजे उरला किती 35 म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल 35 म्हणजे 35x येईल बरोबर आहे आता 700 आहे बघूया कुठे येत आहे 35, 2 आणि 10 यांचा गुणाकार 700 येणार 35 × 70 = 70 × 10 = 700 उरतंय 3 म्हणजे याला मल्टिप्लाय करायला लागेल 3 म्हणजे किती आलं 3y बरोबर किती आलं 5 आता 2100 भागाकार स्वरूपात इकडे आलं
बरोबर आहे, गुणाकाराच्या स्वरूपात येईल म्हणजे 35x plus 3y equal to 5 into 2100 म्हणजे 35x plus 3y equal to किती येते बघा 0 म्हणजे 10500. आता बघा मी तुम्हाला फक्त डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस म्हणजे बस न पार केलेलं अंतर एवढंच काढायचं, म्हणजे मला x फाइंड आउट करायचं आहे. म्हणून मी इथं या इक्वेशन वरून y ची किंमत काढतो, म्हणजे y बरोबर 1900 मायनस x, हे प्लस होतं इकडे आलं मायनस झालं, म्हणजे y ची व्हॅल्यू यामध्ये ठेवूया. काय बघूया, 35x प्लस 3 इन ब्रॅकेट काय आहे बघा, त्याला क्रमांक 1 देतो मी 1900 मायनस x इक्वल टू 10500. हे कुठून घेतलं, फ्रॉम 1 एक वरून घेतलं. आता काय आलं बघूया, 35x प्लस 3 इंटू 1900 म्हणजे 5700 आलं, 5700 आलं. पुढं 3 गुणलं वजा 3x आलं बरोबर 10500. आता 35x मायनस 3x म्हणजे येणार आहे 32x इक्वल टू 10500, हे प्लस 5700 आहे, इथं आलं मायनस 5700 आलं, म्हणजे 32x इक्वल टू ह्याची सबट्रॅक्शन केलं किती येत आहे, 0 15 तून 7 गेले 8 राहिले बरोबर आहे. पुढं आता देऊन टाकला म्हणजे किती येणार आहे, 4800 बरोबर आहे. आता 32 गुणाकाराच्या स्वरूपात इकडे आलं भागाकाराच्या स्वरूपात, म्हणजे x बरोबर 4800 भागिले 32. 32 न भाग घालवला 16 न भाग झाले बाळांनो, 16 दुने 32 33 48 हे 0 तसंच येईल, हेही 0 तसंच येईल, 2 न डिवाइड केलं तर किती येणार आहे 150. सो x इक्वल टू 150. आपल्याला फक्त काय करायचं होतं, देन फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, म्हणजे फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. मग किती आलं बघा, 150. माझा तुम्ही शब्दात उत्तर द्या, सो द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस x इक्वल टू 150 किलोमीटर. समजलं का, अशा रीतीनं हे क्वेश्चन प्रॅक्टिस आहेत, मधला क्वेश्चन नंबर 6 झालेला आहे. आता प्रॉब्लेम चेक मध्ये उदाहरण बघा, प्रॉब्लेम चेक मधला सुद्धा क्वेश्चन नंबर 6 आहे, प्रॉब्लेम सेट 1 क्वेश्चन नंबर 6 हे लिहून घ्या उदाहरण. Places A and B are 30 km apart and they are on a straight road. A आणि B ही जी दोन ठिकाण आहेत, ही दोन ठिकाणं एकमेकापासून 30 किलोमीटर अंतरावर आहेत. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम A टू B ऑन बाईक. हमीद काय करतोय, हमीद मोटरसायकल वरून A पासून B पर्यंत जातोय, A पासून B कडे जातोय. At the same time, आणि बरोबर त्याच वेळी जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन बाईक ट्रॅव्हल टुवर्ड्स ए. बघा, ए च्या ठिकाणी हमीद आहे, तो बी च्या ठिकाणी निघालेला आहे, बी कडे निघालाय, आणि बी च्या ठिकाणी जोसेफ आहे, तो ए च्या ठिकाणाकडे निघालेला आहे. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. ते दोघही एकमेकांना 20 मिनिटांनंतर भेटत आहेत. किती मिनिटांनंतर, 20 मिनिटांनंतर. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम बट इन अपोजिट डायरेक्शन, म्हणजे हमीद बी कडेच निघालाय. बघा, दुसरी कंडिशन दिलेली आहे, हमीद ए या ठिकाणावरून बी या ठिकाणाकडे निघालाय, पण जोसेफनं काय केलं, जोसेफनं ए या ठिकाणाकडे जाण्याऐवजी विरुद्ध दिशेला तो गेला, म्हणजे ज्या दिशेला हमीद निघालेला आहे त्याच दिशेनं जर जोसेफ पुढे निघाला तर काय होईल बघा, हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 आवर्स. हमीद जोसेफला 3 तासानंतर भेटतोय,
find the speed of Hamid and Joseph. तर हमीद आणि जोसेफ या दोघांचंही वेग काढायला सांगितलं आहे. मग आता बघूया आपण मागे आलो आणि मग डायग्राम काढून तुम्हाला दाखवतो. लेग स्पीड ऑफ हमीद, स्पीड ऑफ हमीद स्पीड काढायचं आहे बरोबर एक्स. त्याचं एकक मला सांगितलं मी किलोमीटर पर आवर. म्हणजे समजा हमीदचा वेग बरोबर एक्स किलोमीटर प्रति तास आहे, एक्स किलोमीटर प्रति तास आहे बरोबर. अँड स्पीड ऑफ जोसेफ, जोसेफचा वेग, जोसेफचा वेग, हा जोसेफचा वेग जो आहे बरोबर वाय किलोमीटर, वाय किलोमीटर पर आवर म्हणजे बरोबर वाय किलोमीटर प्रति तास, हा कोणाचा आहे जोसेफचा स्पीड. आता बघूया पहिलं अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आता पहिल्या कंडिशन नुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार बघूया. आता काय झालं आपण इथं डायग्राम काढू. इथं ए या ठिकाणी आणि बी या ठिकाणी हा आहे कोण आहे हमीद आहे. तो काय करतोय या दिशेला जातो आणि जोसेफ बी या ठिकाणी तो या ठिकाणी जातो या दिशेने जातो आणि दोघं सी या ठिकाणी भेटतात. ह्या दोन्ही ठिकाणामधलं अंतर जे आहे ते 30 किलोमीटर आहे. किती अंतर आहे 30 किलोमीटर हे दोन्ही ठिकाणामधलं अंतर आहे. आता बघा आता ह्या फायनल क्वांटिटी जे दिलेली आहे ह्या दोन्ही ठिकाणामधलं ते 30 किलोमीटर अंतर दिलेले म्हणजे मला इथं अंतराचं सूत्र वापरावं लागेल. मग आपल्याला माहिती आहे डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू स्पीड म्हणजे अंतर बरोबर, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग हे वापरावं लागेल. मग मला सांगा तिथं आपण हमीदचं स्पीड आहे ते एक्स किलोमीटर मानलेलं. हमीदचं स्पीड किती एक्स किलोमीटर. मग हमीदनं पार केलेलं अंतर काय येते बरोबर एक्स गुणिले किती वेळ 20 मिनिटानंतर 20 म्हणजे एक्स गुणिले 20. परंतु हे मिनिट आहे बाळा हे काय मिनिट आहे. आपण स्पीड सांगताना आवर म्हणजे तासात सांगतोय म्हणजे ह्याचं मला तासामध्ये कन्वर्जन करणं गरजेचं आहे म्हणजे एक्स गुणिले. आता बघा हे कसं करता येईल तासामध्ये कन्वर्जन हे लहान एकक आहे आणि लहान एककाचं मोठ्या एकात रूपांतर करताना भागाकार करायला लागतो म्हणजे तिथं 20 आहे तो तासात जर म्हणलं तर 60 मिनिटाचा एक तास बरोबर 60 मिनिटाचा एक तास त्यापैकी 20 मिनिट फक्त त्यांनी प्रवास केलेला आहे म्हणजे याचा अर्थ 20/7 म्हणजे इथं 20/7 आता मात्र एकक बदलेल इथं आवर येईल. बघा ह्याच पण एकक काय ह्याचं एकक आहे एक्स किलोमीटर पर आवर मीन्स डिवायडेड बाय आवर म्हणजे आवरला आवर जाईल म्हणजे हे काय येणार आहे 20/60 किलोमीटर येणार आहे. म्हणून बघा ह्याचं ए पासून सी पर्यंत हमीदनं पार केलेलं अंतर आहे ते इथं जर भाग घालवला तर किती येणार आहे भाग नंतर घालूया आपण 20/60 एक्स ए पासून सी पर्यंत हमीदनं पार केलेलं अंतर ते दोघंही एकमेकाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे हा उजवीकडे निघालेला आहे आणि हा डावीकडे निघालेला आहे. आता बी पासून सी पर्यंत अंतर बी पासून सी पर्यंत अंतर म्हणजे हा जोसेफ आला मग जोसेफचा जो आहे तो जोसेफचा वेग आहे वाय किलोमीटर पर आवर म्हणजे वाय किलोमीटर प्रति तास गुणिले तो पण किती मिनिटानंतर भेटलेला आहे 20 मिनिटानंतर भेटलेला आहे म्हणजे 20 मिनिट. पण मिनिटचं आवर मध्ये केलं पाहिजे म्हणजे 20/60 आवर येईल
म्हणजे मला एक सांगायचा आवडला आवडत आहे म्हणजे किती आलं 20/60y 20/60y बरोबर आहे हे किलोमीटर आहे बाळांनो आणि ही दोन्ही अंतर जर एकत्र केली ए पासून सी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत ही दोन्ही अंतर एकत्र केली म्हणजे या दोन्ही अंतराची बेरीज केली तर ते आपल्याला 30 किलोमीटर येणार आहे म्हणून अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय झालं बघा पहिले इक्वेशन तयार झालं काय झालं 20/60x हे कोणाचं अंतर आहे हामिदनं पार केल्यानंतर प्लस जोसेफनं पार केल्यानंतर 20/60y हे दोन्ही अंतर एकत्र केली तर अंतर किती होणार आहे 30 किलोमीटर आता इथं सिम्प्लिफाय करूया 0 0 कॅन्सल झालं बरोबर आहे की त्याला 1/3x आलं सो 1/3x प्लस इथं सुद्धा किती येणार आहे 1/3y इक्वल टू 30 आता काय करूया मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 3 म्हणजे प्रत्येक पदास प्रत्येक पदाला 3 ने गुणले 3 ने भागले की घालवायचे मला म्हणजे प्रत्येक पदास काय करूया 3 ने गुणू 3 ने गुणले काय आलं बघूया बरं तर हे डिनॉमिनेटर जर 3 आहे ते निघून जाईल म्हणजे येणार आहे एक्स प्लस इथं सुद्धा काय वाय बरोबर आता ह्या 30 ला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे किती येणार आहे 90 दिस इज इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन पहिल्या कंडिशन नुसार आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन म्हणजे दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिली बघा आता काय झालं परत डायग्राम काढतो बाळांनो इथं ए या ठिकाणी हामिद आहे बी या ठिकाणी जोसेफ आहे आता ते हामिद या दिशेला निघालेला आहे आणि जोसेफ सुद्धा याच दिशेला निघालेला आहे असाच निघालेला आहे आता हे दोन्हीही सी या ठिकाणी भेटत आहेत बरोबर आहे आता ए पासून बी पर्यंत डिस्टन्स आहे ते 30 किलोमीटर आहे त्यात बदल नाही हे 30 किलोमीटरच अंतर आहे मग आता मला एक सांगा हे किती तासानंतर भेटले तर 3 तासानंतर ते एकमेकाला भेटलेले मग मला एक सांगा की परत डिस्टन्सचा फॉर्म्युला डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू स्पीड मग आता हामिदनं सी पर्यंत पार केलेलं अंतर जे आहे ते एसी हे अंतर जर काढायचं असेल तर वेळ लागलेला आहे 3 तास गुणिले स्पीड आहे त्याचं एक्स किलोमीटर म्हणजे 3x किलोमीटर म्हणजे हे इथून इथपर्यंत जे अंतर आहे इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते किती किलोमीटर येणार आहे तर 3x किलोमीटर येईल 3x किलोमीटर आता बी पासून सी पर्यंत म्हणजे इथून ही जोसेफ सी या ठिकाणापर्यंत गेलेला आहे मग आता जोसेफचा वेग किती आहे वाय आणि जोसेफला सुद्धा किती वेळ लागणार 3च म्हणजे हे अंतर आहे किती असणार आहे 3y असणार आहे 3y किलोमीटर बी सी 3y किलोमीटर आता बघा इथं हे तीनही पॉइंट कोलिनियर आहे म्हणजे काय म्हणता येईल बघा ए डॅश बी डॅश सी तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे आणि आपल्याला माहितीये ए सी इक्वल टू हे मोठा अंतर इक्वल बरोबर ए बी प्लस बी सी ए बी अधिक बी सी मग ए सी किती अंतर आहे बघा ए पासून सी पर्यंत अंतर 3x ए बी अंतर किती आहे 30 आणि बी सी अंतर किती आलं तर 3y हे प्लस 3y इकडे घ्या म्हणजे काय आलं 3x मायनस 3y इक्वल टू 30 आता इथं सुद्धा 3 ने डिवाइड करता येऊ शकेल सो डिवाइडिंग ईच टर्म बाय 3 प्रत्येक पदास
3 ने भागलं काय आलं बघा आता 3 ने भागल्यानंतर काय येईल तर x minus y तर मल्टिप्लाय केलं होतं आपण इथं डिवाइड करतो x minus y इक्वल टू 30 ला 3 ने भागलं म्हणजे 10 येईल हे इक्वेशन आलं दुसरं इक्वेशन सोपी तयार झाले आता आता कोणाला एलिमिनेट करायचं तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही हे परत बघा आणखी एकदा बरोबर आहे आणि काही शंका असतील तर कमेंट मध्ये द्या तर दोन्ही इक्वेशनची काय करायला लागेल बरोबर आहे काय करायला लागेल बेरीज करूया इक्वेशन 1 प्लस 2 x प्लस y इक्वल टू 90 आणि x माइनस y इक्वल टू 10 त्या दोघांची बेरीज केली काय येते बघा x प्लस x म्हणजे 2x प्लस y माइनस y कॅन्सल झालं 90 प्लस 10 म्हणजे आलं 100 सो x इक्वल टू 100 डिवाइडेड बाय 2 म्हणजे x इक्वल टू किती येणार आहे 50 नाउ सब्स्टिट्यूटिंग x इक्वल टू 50 इन इक्वेशन 1 पहिल्या इक्वेशन मध्ये करूया कारण का y ची किंमत y पॉझिटिव्ह आहे तिथं म्हणजे x बरोबर 50 ही किंमत समीकरण कुठल्या समीकरणात एक मध्ये बघू पहिल्या समीकरणात बघूया म्हणजे पहिलं समीकरण आहे x प्लस y इक्वल टू 90 x इक्वल टू 50 आहे 50 प्लस y इक्वल टू 90 सो y इक्वल टू 90 मायनस 50 सो y इक्वल टू किती आलं 40 बरोबर आहे सो स्पीड ऑफ हनी हमीदचा वेग बरोबर x बरोबर किती आहे बघा 50 त्याचं युनिट काय आहे किलोमीटर पर आवर किलोमीटर प्रति तास बरोबर आहे आणि स्पीड ऑफ जोसेफ म्हणजे जोसेफचा वेग बरोबर y बरोबर 40 किलोमीटर पर आवर अशा रीतीने ते ही एक्झाम्पल होईल इथंही बिटवीन एस तुम्ही दिला एसी प्लस बीसी इक्वल टू ए बी सूत्र दिला तरी चालेल तर अशा रीतीने ही दोन उदाहरणं झालेली आहेत आता एक्स्ट्राच जर उदाहरण बघितलं जास्तीचं उदाहरण जर बघितलं तर जास्तीच्या उदाहरणामध्ये थोडासा बघूया तुमच्यात एक सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणजे त्याच्या अनुषंगाने मी दुसरं एक उदाहरण घेतो ते जरा थोडस तुम्हाला लिहून घ्यावं लागेल बघा मी वाचून तुम्हाला दाखवतो ते उदाहरण बघा उदाहरण काय बघा कदाचित तुमच्या पुस्तकात सुद्धा हे उदाहरण असेल काय सांगितलंय अ बोट टेक 6 आवर्स टू ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम एक
नाव एका बोटीला 16 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास आणि 20 किलोमीटर डाउनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास तिला 6 तास वेळ लागतोय आणि इट टेक्स 13 आवर्स टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 48 किलोमीटर डाउनस्ट्रीम आणि तिला 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि 48 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास 13 तास लागतात. Find the speed of the boat in still water and the speed of the stream. तर इथं दोन गोष्टी शोधायला सांगितले की तर बोटीचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग शोधायला सांगितलेला आहे. परत वाचून दाखवतो बघा उदाहरण. A boat takes 6 hours to travel 16 km upstream and 24 km downstream. And it takes 13 hours to travel 36 km upstream and 48 km downstream. Then find the speed of the boat in a still water and the speed of the stream. एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एका नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर जाण्यास 6 तास वेळ लागतो. त्याच नावेला त्याच गतीनं बघा वेग तोच ठेवलेला आहे 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि 24 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेनं जायला 13 तास लागतात. तर त्या नावेचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग काढा असं म्हटलेलं आहे. बघूया आता आपण बाळा म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करायला. हा तो आहे तो एक्स्ट्राचा क्वेश्चन आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन आहे तो बघूया. बघा दोन गोष्टी शोधायच्या, एक प्रवाहाचा वेग नावेचा संत पाण्यातील वेग आणि दुसरा प्रवाहाचा वेग. आता साहजिकच आहे बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्रवाह संत नावेचा जो वेग आहे तो प्रवाहाच्या वेगापेक्षा जास्त असल्याशिवाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं नाव प्रवास करू शकणार नाही. जरा विचार करा, आपण पोहताना बघितलं, पोहताना जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहत असो तर आपणाला प्रवाहापेक्षा जास्त वेग जर असेल तर आपण आहे या ठिकाणापासून पुढे जाऊ शकेल. प्रवाह इतका वेग असेल तर आपण जागेवरच थांबू शकतो आणि प्रवाहापेक्षा कमी वेग असेल तर प्रवाह आपणाला त्याच्याबरोबर खाली घेऊन जाणार आहे. लक्षात येत आहे. मग इथं आपण असं समजूया, लेट स्पीड ऑफ अ बोट इन स्टील वॉटर इक्वल टू एक्स किलोमीटर पर आवर. समजा नावेचा संथ पाण्यातील वेग बरोबर एक्स किलोमीटर प्रति तास, एक्स किलोमीटर प्रति तास आहे अँड स्पीड ऑफ अ स्ट्रीम किंवा रिव्हर करंट काही शब्द वापरला तो रिव्हर करंट म्हणजे सुद्धा प्रवाहाचा वेग आणि स्ट्रीम म्हणलं तरी सुद्धा स्पीड ऑफ अ स्ट्रीम म्हणजे प्रवाहाचा वेग. बरोबर काय करूया, वाय किलोमीटर पर आवर, वाय किलोमीटर प्रति तास. चला ठीक आहे. आता इथं वेळ दिलेला आहे, वेळ दोन वेळा प्रवास केलेला आहे. पहिल्या प्रवासामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं नाव जी आहे ती
16 किलोमीटर गेलेले आणि प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर गेलेले. बरोबर आहे. मग आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर गेली, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना नावेचा वेग वाढेल का? जरा विचार करा. पाणी वाहतंय उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि नाव जाते दक्षिणेकडून उत्तरेकडे, याचा अर्थ बाळांनो, याचा अर्थ त्या नावेला उलट फोर्स लागला. उलट म्हणजे विरुद्ध दिशेने बल लावलं गेलं पाण्याच्या प्रवाहाचं, त्यामुळे त्याचा वेग वाढणार नाही. त्याचा वेग काय होईल? कमी होईल. कितीने कमी होईल? तर प्रवाहाच्या वेगाने कमी होईल. बरोबर आहे. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, आता या पहिल्या कंडिशन मध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना किती अंतर गेले ती? तर 16 किलोमीटर गेली. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती अंतर गेलेले? तर 16 किलोमीटर अंतर गेलेले. म्हणजे तिथं वेळेचं सूत्र जर काढायचं म्हणजे तर टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे वेळ बरोबर अंतर छेद वेग. मग आता पहिल्या अटीनुसार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर गेले, प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर गेलेले, ह्या दोन्ही वेळेचा बेरीज करायचे. पण याला डिवाइड, हे दोन्ही अंतर आहे, डिस्टन्स आहे, आपणाला स्पीड घ्यावं लागेल. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं की तिथं तुमचा जो बोटीचा वेग आहे त्या बोटीच्या वेगातून प्रवाहाचा वेग काय करावा लागणार आहे? बरोबर आहे, वजा करावा लागेल. तुम्ही साधं उदाहरण घ्या ना, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जर तुम्ही सायकल चालवत असाल तर ते वारा तुम्हाला सायकलला पाठीमागे ढकलणार आहे. बरोबर आहे का? म्हणजे तुमचा वेग वाढेल का कमी होईल? कमी होणार आहे. पुन्हा इतका होईल वाऱ्याच्या वेळा. इथं सुद्धा त्याच पद्धतीनं, इथं वेग आहे तो बोटीचा, त्या बोटीचा वेग जो आहे तो बोटीच्या वेगातून त्या प्रवाहाचा वेग काय करावा लागेल? वजा करावा लागेल. आणि त्यानं कुणाला डिव्हाइड करावा लागेल? विरुद्ध दिशेने जाताना अपस्ट्रीम. मग विरुद्ध दिशेने किती किलोमीटर गेले? 16. त्याला डिवाइड करायला लागेल एक्स मायनस वाय. बरोबर आहे. आता आता दुसरा भाग बघूया. आता दुसरा आहे डाऊनस्ट्रीम जाते, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाते. प्रवाहाच्या दिशेने ती कशी जाते? प्रवाहाच्या दिशेने जाते, त्यावेळी काय होईल? आता तुम्ही साधं उदाहरण घ्या. प्रवाहाच्या दिशेने जर तुम्ही जात असाल तर पोहत असताना, प्रवाहाच्या दिशेने पोहताना तुम्हाला जास्त बल लावावं लागणार नाही. मग तुमचा वेग वाढेल का कमी होईल? प्रवाहाच्या दिशेने जाताना वेग वाढणार आहे. पुन्हा इतका वेग वाढेल तर जेवढा प्रवाहाचा वेग आहे तेवढ्या प्रवाहाच्या वेगाने वेग वाढणार आहे. मग इथं बोटीचा वेग एक्स आहे, प्रवाहाचा वेग वाय आहे. ज्यावेळी प्रवाहाच्या दिशेने जाईल त्यावेळी बोटीला तो प्रवाह पुढे ढकलणार आहे, म्हणजे तिचा वेग वाढवणार आहे. पुन्हा इतका वाढवेल तर स्वतःच्या वेगा इतका प्रवाह काय करणार आहे? स्वतःच्या वेगा इतका त्या बोटीचा वेग वाढवणार आहे. मग बोटीचा वेग आहे एक्स प्लस वाय. बरोबर आहे. डिवाइड, त्यावेळी किती तास लागले बाळानो? 6 तास लागले. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. कळलं का? आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार दुसरा एक प्रवास केलेला आहे तिने. बरोबर आहे. दुसऱ्या अटीनुसार आता ह्या दुसऱ्या अटीत किती किलोमीटर अपस्ट्रीम गेलेली बघा, 36 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, म्हणजे 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि 48 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना काय वेग? एक्स वजा वाय, त्यानं डिवाइड करावं लागेल. अधिक प्रवाहाच्या दिशेने जाताना वेग काय असणार आहे? एक्स अधिक वाय. त्यावेळी तिला किती वेळ लागला? 13 तास लागले. ह्याला क्रमांक देऊया 2. बरोबर आहे. लेट आता इथं आणखी म्हणावं लागेल, लेट 1/(x-y)=m अँड 1/(x+y)=n. आणि काय करूया, 1/(x-y) ही छेदस्थानी व्हेरिएबल म्हणून कन्वर्ट करावं लागेल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये. 1/(x-y) ज्याच्यासाठी आपण m मांडलं, मग मला पहिल्या इक्वेशन वरून एक इक्वेशन मिळालं. काय मिळालं बघा, आता पहिल्या इक्वेशन वरून काय इक्वेशन आलं? 16m प्लस किती आहे? 24n बरोबर किती आहे? 6 तास. हे इक्वेशन थर्ड मिळालं आणि ह्याला म्हणूया फ्रॉम 1 बरोबर आहे. आता ह्याच्यावरून कसं मिळेल? बरोबर आहे. किती काय मिळणार आहे? 36m
plus 48n बरोबर ना 36m अधिक 48m बरोबर किती आहे 13 तास क्रमांक देऊया 4 म्हणजे हे कुठून घेतलं फ्रॉम 2 2 म्हणून घेतलं बरोबर आता यातलं घालवायचं कोणाला n ला घालूया इथे 24 आहे इथे 48 24 च्या पटीमध्ये 48 येते म्हणजे 24 2 ने 48 म्हणजे पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टीप्लाय करूया म्हणजे 2 इनटू इक्वेशन नंबर 3 म्हणून 2 कंसात 16m अधिक 24n बरोबर 6 म्हणजे 16 ने बरोबर आहे 32m अधिक 24 2 ने 48n बरोबर 6 2 12 हे इक्वेशन तुम्हाला मिळालं 5 आता विचार करताना चौथ्या आणि पाचव्या इक्वेशनचा करावा लागेल मग आता चौथ्या आणि पाचव्या इक्वेशन मध्ये n एलिमिनेट करायचं ठरवलं nचं कोएफिशिएंट इक्वल झाले दोघांची साइन इक्वल आहे याचा अर्थ सबट्रॅक्शन करावा लागेल मग सबट्रॅक्शन करत असताना कुणातून कुणाला सबट्रॅक्ट करायचं आपण घालवणार आहे n राहणार आहे m mचा कोएफिशिएंट मोठा आहे तो यामध्ये 36 इतका मोठा आहे आणि इथं 32 आहे म्हणून चौथ्यातून पाचवं सबट्रॅक्ट करूया सो इक्वेशन नंबर 4 5 म्हणजे 36m plus 48m equal to 13 and 32m minus करतो आपण plus 48m equal to 12 subtraction करतोय साइन चेंज करावा ते इथं minus येईल इथं plus च सुद्धा minus होईल इथं minus होईल 36m वजा 32m म्हणजे काय आलं बघा हां 4m हे निघून गेलं 13 वजा 12 म्हणजे 1 आलं 4 गुणाकार स्वरूपात इकडे येईल भागाकार स्वरूपात म्हणजे m बरोबर 1/4 आता ही किंमत त्या दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये भरूया या किंवा या मी तिसऱ्या इक्वेशन मध्ये भरतो सबस्टिट्यूटिंग m इक्वल टू 1/4 इन इक्वेशन किती आहे 3 म्हणजे m बरोबर 1/4 ही किंमत समीकरण 3 मध्ये भरू तिसऱ्या समीकरणात भरूया तिसरे समीकरण आहे 16m अधिक 24n बरोबर 6 काय आलं बघूया 16 गुणिले 1/4 अधिक 24n बरोबर 6 म्हणजे 4 × 4 4 × 4 16 4 × 4 हे म्हणजे 4 अधिक 24n बरोबर 6 म्हणजे 24n बरोबर 6 वजा 4 म्हणजे 24n बरोबर 2 म्हणजे n बरोबर 2 भागिले 24 म्हणजे n बरोबर 1/12 बेकबे 12 1/12 बरोबर आहे आता बघा बाण बट 1/x + y equal to m and sorry 1/x − y equal to m x − y equal to m and 1/x + y equal to n म्हणजे 1/x − y equal to 1/4 and 1/x + y equal to 1/12 by inverting row व्यस्त क्रिया करूया व्यस्त क्रियेन काय आलं व्यस्त क्रियेन x − y equal to 4 हे इक्वेशन आलं 6 बरोबर आहे 5 झाले होते पहिले याच्यावर व्यस्त झालं उलट केलं आणि इथं सुद्धा x + y equal to 12 हे इक्वेशन आलं 7 आता या दोन्ही इक्वेशनची काय करूया बेरीज करूया सो इक्वेशन नंबर 6 + 7 म्हणजे x − y equal to 4 and x + y equal to 12 दोघांची बेरीज करतोय x + x 2xy कॅन्सल होईल बरोबर 16 म्हणजे x बरोबर 16/2 म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं 8 आलं सबस्टिट्यूट करा सबस्टिट्यूटिंग x equal to 8 in equation 7 या इक्वेशन मध्ये भरावं लागेल
satu इक्वेशन इक्वेशन x plus y equal to 12 आहे म्हणजे x बरोबर 8 ही किंमत समीकरण किती समीकरण 7 मध्ये बघून म्हणजे 7 वे समीकरण x अधिक y बरोबर 12 म्हणजे x ची किंमत आहे 8 अधिक y बरोबर 12 म्हणजे y बरोबर किती येणार आहे 4 y बरोबर 12 वजा 8 म्हणजे 4 म्हणून काय येणार आहे बघा शेवटी वर्ड प्रॉब्लेम आहे वर्ड प्रॉब्लेमचा आंसर वर्ड मध्ये द्यावा लागेल तुम्ही हे लिहून घेतला असेल असं गृहीत धरतो बघा स्पीड ऑफ अ बोट इन स्टील वॉटर x किलोमीटर पर आवर x किलोमीटर प्रति तास म्हणजे x बरोबर आपलं किती आलेले आहे बघूया तर x बरोबर 8 किलोमीटर पर आवर एंड द स्पीड ऑफ अ स्ट्रीम y बरोबर 4 किलोमीटर पर आवर अशा रीतीने तुम्ही हे एग्जांपल सॉल्व करू शकता बरेचसे एग्जांपल आहेत बघा तुम्हाला सर्वांसाठी पाठवली जाते ही तीन उदाहरणं तरी चांगली आहेत असा तुम्हाला आणखीन एक्स्ट्राचे उदाहरण देतो नाही सुटली तर पुढच्या व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये द्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ती उदाहरण सोडून देता येईल पुन्हा सांगतो चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब एवढ्यासाठी करायचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ पाहू शकाल कमी वेळ कमी राहिलेला आहे जुलै महिना संपत आलेला आहे बरोबर आहे अभ्यासक्रम भरपूर संपणं गरजेचं आहे धन्यवाद